राज्य आंदोलन समिति की ओर से सांसदों के इस्तीफे की मांग का आंदोलन किया गया, जिसके तहत सांसद एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के जनसंपर्क कार्यालय के सामने तुरंत विदर्भ राज्य बनाना चाहिए, खाद्यान्न पर जीएसटी तुरंत वापस लेना चाहिए, ऐसी विभिन्न मांगों को लेकर विदर्भ वासियों द्वारा आंदोलन किया गया है। विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आज जो है पृथक विदर्भ की मांग को लेकर नितिन गडकरी को ज्ञापन सौंपा जा रहा था। आप देख पा रहे हो कि किस तरह से विदर्भ राज्य आंदोलन समिति गडकरी साहेबांच्या कार्यालयात हा मोर्चा जात आहे, त्यांना निवेदन देत आहे। कारण की गडकरी साहेबांनी भुवनेश्वरमध्ये जो ठराव घेतला होता त्यात तो पास झाला होता, तो ठराव त्या सभेचे अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित होते आणि नागपूरचे ते खासदार होते। आणि आमचं म्हणणं हेच आहे की त्या नावाने तुम्ही आतापर्यंत मतं घेत गेले, तर आता आजच्या हालतात तो ठरावाचं पालन करा। कारण की तुम्ही प्रभू रामाचे पुत्र आहात, प्रभू राम तुमचं दैवत आहे आणि इकडे तुम्ही प्रभू रामाचं काम करता पर वचन मात्र पूर्ण करत नाही। कारण की प्राण जाय पर वचन न जाय या म्हणीप्रमाणे गडकरी साहेबांना माझी विनंती आहे। लोक म्हणतात की त्यांचे पंख कातरले आहे, पण माझं असं मत आहे का त्याच्यापूर्वी पहिले त्यांनी विदर्भ देऊन अमर व्हावं आणि आम्ही त्यांचा सत्कार करू, त्यांचा आम्ही ऋणी राहू। आणि हे सर्वात महत्त्वाचं काम आहे, उद्या मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री जळ उद्योग मंत्री होते की नाही लोक विसरून जातील, पण त्याच मंत्र्यांनी जर विदर्भ मिळून दिला तर त्याचं नाव अमर राहील। हेच काम हेच चुकी देवेंद्र फडणवीसांनी केली, ते पहिले सत्तेवर आले तेव्हा म्हटलं की मी सत्तेवर येताच तुम्हाला विदर्भ दी, काही दिवस वाट झाली पाहिली, पण नंतर सत्ता गेल्यावर पुन्हा देवांनी त्यांना चान्स दिला, विदर्भ चंडिका मातांनी त्यांना पुन्हा चान्स दिला, ते उपमुख्यमंत्री झाले। जर आताही ते वायदा विसरले तर मला तरी वाटते जर माता असेल तर ते कॉर्पोरेटर सुद्धा होणार नाही। जसे की हम देख पा रहे की विदर्भ